10-11 वर्षाची असेल ती पलंगावर पालथी पडून काहीतरी वाचत होती. आपल्याच नादात पुस्तकाची पानं पलटत होती. त्यांच्या दुकानातला नोकर तिथेच काहीतरी काम करत होता. तिच्या लहानपणापासून त्यांच्याकडे कामाला होता तो अगदी विश्वासू, वेळ पडली की काहीतरी आणून देणारा, दुकानातली घरातली पडेल ती कामं करणारा तरुण होता. अजून लग्न झालेले नव्हते, त्याच्यासाठी मुली पाहता येत असं काहीतरी आई म्हणायची, तिला फार समजायचं नाही. त्या क्षणी तिला मांडीच्या मागच्या बाजूला हाताचा स्पर्श झाल्याचे तिला जाणवले. अगदी 2 सेकंदाचा स्पर्श असेल, पण काहीतरी विचित्र होता, नेहमीसारखा नाही, काहीतरी असेल असं म्हणून तिने किंचित मागे पाहून परत आपल्या पुस्तकात तोंड खुपसले. 2 मिनिटांनी मात्र तिला कुल्ल्यावर चक्क चिमटा घेतल्याचे जाणवले. आता मात्र ती हडबडली. खोलीत फक्त ती आणि तो नोकर होता. तिने मागे पाहून त्याला विचारले, तू घेतलास का मला चिमटा? त्यावेळेस तो म्हणाला, नाही बा, मी तर काम करतो आहे. आणि तो काहीतरी गुणगुणत परत कामाला लागला. भास आणि सत्य यातला फरक ओळखता येत होता तिला. त्याचंच काम होतं हे. स्पर्शाची घृणा कळायचं वय नव्हतं तिचं, पण काहीतरी विचित्र वाटून गेलं हे तिला नक्की. का केलं असेल त्याने हे? आईला सांगाव की नाही या विचारात पडली ती. म्हणाल तर छोटी गोष्ट होती, पण तिच्या विविष विश्वात बरीच उलत पालत केली त्या प्रसंगाने. 1-2 वर्षात ती मोठी झाली आणि शेजाऱ्याचा तरुण मुलगा बोळातून जाताना मुद्दाम अंगाशी लगट करून का जातो? बस कंडक्टर उरलेले पैसे हातात देताना अमळ थोडा जास्तच वेळ हातात हात का ठेवतो, रेंगाळतो, हे तिला हळूहळू समजायला लागले. आधीच लादाळू स्वभाव, त्यात असलं काही कोणाला सांगायची सोय नव्हती. आई अजून काळजी करत बसली असती, म्हणून मग हे सर्व काही पार्ट ऑफ वुमन्स लाईफ म्हणून चालू राहिले. आजीचा मऊसाईच्या हाताचा स्पर्श, रात्री झोपताना बाबाचा माईने डोक्यावर फिरणाऱ्या हाताचा स्पर्श, भांडताना झालेला भावाचा धुसमुसळा स्पर्श, मनाच्या रस्त्यावर मागे पडले आणि हे सहेतुक विकृत वासनेने बरबटलेले स्पर्श ड्रायव्हर सीटवर बसले. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबच्या काकाकडे ती गेलेली असताना तिला आईची आठवण झाली. काकांनी तिचं रडणं थांबवायला तिला जवळ घेतलं आणि तिच्या अंगावरून त्यांचा हात फिरू लागला. तिला पटकन त्या दिवशीच्या चिमट्याची आठवण झाली आणि ती आता नाही येत आहे आठवण असं म्हणून बाजूला झाली. एकदा मावशीच्या घरी राहायला गेलेली असताना लग्न झालेला 2 मुलं असलेला मावस भाऊ मध्यरात्री फक्त तिथंच पांघरून नीट करायला तिच्या बेडपाशी का येऊन गेला हे तिला आता हळूहळू कळायला लागलं. त्या घरी दोन्ही रात्री मग तिने टक्क जागं राहून काढल्या. सुट्टीत शक्यतो कोणाकडे जाणं ती टाळू लागली. सुंदर स्पर्श जणू आयुष्यातून बाद झाले आणि वासनेच्या स्पर्शातून सटकायचे कसे हेच ध्येय होऊन बसले. कालांतराने लग्न ठरले. तोपर्यंत स्पर्शाचे अजून काही अनुभव आले, काही बरे वाईट, काही मनाच्या कुपीत दडवून ठेवावेसे, काही विसरायची इच्छा असूनही न विसरता येण्यासारखे, काही वासनात काही निखळ. नवऱ्याने पहिल्याच स्पर्शात फुलवले, चेतवले आणि त्याच्या आश्वासक प्रेमाच्या स्पर्शाने आतापर्यंतचे वाईट शिसारी आणणारे अनुभव मनाच्या तळाशी गेले. ते पूर्ण नष्ट होत नाहीत, कधीतरी ढळून निघतात, पण पाणी संपूर्ण गरूळ होणार नाही याची तरी काळजी घेतात. आज तिच्या
आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस, कारण तिच्या लेकीचा जन्मदिवस. दिवसभराच्या कोडकौतुकांनी खूप थकलेली असली तरीही रात्री फक्त त्या दोघी एकमेकीजवळ असतात. तिने आपल्या लेकीचं इवलसं बोट धरून तिने तिला एक वचन दिले, स्पर्श सुंदर असतात बाळा आणि वाईटही. माझ्या प्रेमातून तुला या दोन्हीशी व्यवस्थित ओळख मी तुला करून देईन. त्यांच्याशी डील करायचं बळ मी तुला देईन. कुठल्याही क्षणी तुला काही विचित्र वाटलं तर ते बोलून दाखवायला, व्यक्त करायला मी तुला शिकवेन. अगदीच बोलली नाहीस तरी मन कायमचं गढूळ करून घेणार नाहीस असं आत्मबळ मी तुला देईन. एका आईचं प्रॉमिस आहे हे तुला. तुझ्या जागी मुलगा झाला असता तरी मी त्याला हेच सांगणार होते. लेकीला जवळ घेऊन तिचा तो कोवळा स्पर्श ती मनात साठवत राहिली.